प्रत्येक राजकुमारी साठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर समर्थ फर्निचर अँड मॉल खास लग्न बसत्यासाठी सदोतीस हजारांपासून पॅकेज सुरू ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर संपर्क अठ्याण्णव एकोणसत्तर चौसष्ट त्रेसष्ट सांगली जिल्ह्यामध्ये काल सोळा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे कोरोना बाधितांच्या आकड्यानं त्रिशतक तर कोरोनामुक्त रुग्णांचं द्विशतक पूर्ण झालंय अठ्ठ्याण्णव सक्रिय रुग्ण उपचाराखाली असून काल दिवसभरामध्ये दहा जण कोरोनामुक्त झालेत अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली सांगली जिल्ह्यासाठी बुधवारी घातवार ठरलाय दिवसभरामध्ये तब्बल सोळा जणांचे चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आलेत तर दहा जण कोरोनामुक्त झालेत आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील बत्तीस वर्षीय पुरुष गळवेवाडी येथील बावन्न वर्षीय पुरुष अवळाई येथील साठ वर्षीय महिला शिराळा तालुक्यातील मंदूर येथील पन्नास वर्षीय महिला सत्तावीस वर्षीय पुरुष रिळे येथील सत्तर वर्षीय पुरुष आरळा येथील पन्नास वर्षीय पुरुष शिराळे खुर्द येथील त्रेचाळीस वर्षीय महिला बावीस वर्षीय पुरुष पंचाहत्तर वर्षीय महिला साठ वर्षीय पुरुष पंचाहत्तर वर्षीय महिला चाळीस वर्षीय पुरुष अडोतीस वर्षीय महिला पंचावन्न वर्षीय पुरुष तर कडेगाव तालुक्यातील येडे येथील त्रेसष्ट वर्षीय महिला वांगी येथील एकोणसत्तर वर्षीय पुरुष जत तालुक्यातील बिळूर येथील बेचाळीस वर्षीय पुरुष अंकले येथील सहासष्ट वर्षीय पुरुष असे शिराळा आटपाडी जत आणि कडेगाव तालुक्यातील सोळा रुग्ण बाधित झालेत त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तीनशे पंधरावर जाऊन पोहोचलाय तर अठ्ठ्याण्णव रुग्ण हे उपचाराखाली आहेत दोनशे सात जण बरे झालेत तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे सद्यस्थितीमध्ये आटपाडीतील बत्तीस जतमधील चौदा कडेगावमध्ये पंचवीस कवठे महांकाळ बारा खानापूर एकोणावीस मिरज सोळा पलूस पंधरा शिराळा एकशे सात वाळवा पन्नास तासगाव तेरा आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये बारा इतक्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे त्यामुळं कोरोनाबाधितांच्या आकड्याचं त्रिशतक तर कोरोनामुक्त रुग्णांचं द्विशतक पूर्ण झालंय आणि शिराळा तालुक्यानं शंभरी पार केली आहे सतीश चव्हाण सी न्यूज मराठी सांगली